शेतकरी बंधू नमस्कार, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी. आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी आहे, शासन मान्य नर्सरी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात शेतकरी बंधूंना सर्व ठिकाणी रोपे घरपोच शासकीय नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल, त्याचबरोबर लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन. 1982ची नर्सरी आहे, 35 एकरात नर्सरी, 5 वर्षापर्यंत तयार फळझाडे, त्याचबरोबर जंगली झाडे मागाल ते रोप आपल्या नर्सरीमध्ये मिळतं. तर आजचा जो विषय आहे आपला मोगनी. मोगनी म्हटलं तरी शेताच्या कंपाऊंडसाठी बॉर्डरला आपण लावू शकतो, त्याचबरोबर मोगनीची शेती पण लागवड करू शकतो. तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी. आता आपण जे आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो आहे त्यामध्ये ही जी मोगनी लोडिंग चाललेली आहे, ही मोगनी गुजरात बॉर्डरला वलसाडला एक कंपनी आहे, अनटॉप ॲक्वा केअर लिमिटेड, या कंपनीने बॉर्डरला मोगनी सासापुटाला लावायसाठी नियोजन केलेलं आहे. कारण सिमेंटचे पोल जर लावले तर ते 3 वर्षांनी खराब होतात. मोगनी हे सजीव झाड जर लावलं आपण तर 10-12 वर्षांमध्ये ह्या झाडाची उंची 35-40 फूट आणि जाडी 3.5 ते 4 फुटाची गोलाई ही 10-12 वर्षांमध्ये येत असते. आणि झाड विक्रीसाठी आपल्याला सरासरी एका झाडापासून 10-12 हजार रुपये आपल्याला उत्पादन मिळतं. जो आपण सिमेंटचा पोल लावणार तो 3 वर्षानं खराब होतो, तारा गंजल्या की ते पडतो पोल. त्यापेक्षा जर आपण शेतकरी बंधूंनी शेतीच्या कंपाऊंडसाठी जर मोगनी लागवड केली तर आपल्याला उत्पादनाबरोबर या झाडला फांदी नसल्यामुळे झाड सरळ वाढतं, वसब होत नाही. जंगली झाड असल्यामुळे खते पाणी द्यायची गरज नाही. एकदा रोप जगलं पावसाळ्यामध्ये, मॅडम ते एक रोप बाजूला काढा. हो मॅडम, एक रोप बाजूला काढा ते. तर ही जी रोपं असतात ही रोपं वाढतात फास्ट. पुढच्या वर्षी हेच रोप आपलं 20 ते 22 फुटावरती उंची होणार आहे. त्याचबरोबर आपल्याला जंगली झाड असल्यामुळे खते द्यायची गरज नाही. एकदा रोप जगले की फास्ट वाढ. आणि उत्पादनाची जर म्हटलं तर हे झाड झाग बांधण्यासाठी, ट्रकच्या बॉडीसाठी, फर्निचरसाठी त्याचा वापर होतो. तत्पूर्वी शेतकरी बंधूंनी न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी, शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदानला बिल मिळतं. व्हिडिओ मोठा असला तरी शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. ही बॉर्डरला आपण 6-6 फुटा लागवड करू शकतो. त्याचबरोबर कंपाऊंडला झाड फास्ट वाढत असल्यामुळे शेतकरी बंधू आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे लोडिंग मोगनीज पाहत आहोत अशा प्रकारे थप्पी लावली जाते. ही थप्पी 5 ची थप्पी असते. मोगनी म्हटलं तर आपण कंपाऊंडसाठी ह्याचा वापर होतो. 12 महिने हे झाड हिरवं राहतं. हे जे रोप खराब आहे ते बाजूला काढा. साबे मॅडम घ्या बाजूला. बघू शकतो आपण सिलेक्टेड रोपं दिली जातात, खराब रोपं बाजूला काढली जातात. आज दिनांक 16/5/2024 जे लोडिंग पाहत आहोत, स्वतः माझ्या मार्गदर्शनाखाली हे लोडिंग असतं. मोगनी लावताना आपण खड्डा काढायचा 1 फूट बाय 1 फूट बाय 1 फूट, त्यामध्ये शेणखत, निंबळपेन, थिमेट टाकायचं आहे. रोप लावायचं आहे. रोप लावल्यानंतर दुसऱ्यांनी 7व्या दिवशी हिमिक ॲसिड आणि 12 एक्सरची आळवणी द्यायची आहे. आता हे रोप जर म्हटलं तर जंगली झाड आहे, फास्ट वाढतं. 1 वर्षात 20-22 फूट रोप वाढतं. शेतकरी बंधूंना एक विनंती आहे की व्हिडिओ माझे मोठे असले तरी संपूर्ण व्हिडिओ पाहावेत. त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करावं, चॅनलला सबस्क्राईब करावं. कारण ह्या व्हिडिओ ह्या यूट्यूब चॅनलवरती 7000 माझे व्हिडिओ आहेत आणि हे जे व्हिडिओ असतात ते सरळ साध्या सोप्या भाषेत असतात, जेणेकरून आमच्या शेतकरी बंधूंना व्हिडिओ संपूर्ण माहिती मिळावी. तसेच लागवडीपासून उत्पादनापर्यंत ची माहिती सांगितली जाते. आता मोगनीचं लाकूड जर म्हटलं, ट्रकच्या बॉडीसाठी, जहाज बांधणीसाठी, फर्निचरसाठी वापरलं जातं. सरासरी एका झाडापासून आपल्याला 10-12 घनफूट लाकूड मिळते. आता बऱ्याच कंपनीवाल्यांनी चुकीचं सांगून शेतकरी बंधूंना कार्बन क्रेडिट असेल, त्याचबरोबर एक झाडाची किंमत 1 लाख रुपये होते, तर तसं न होता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती सांगतो आहे त्यामध्ये हे झाड आपल्याला सरासरी 10-12 वर्षानंतर 10-12 हजार रुपयाला झाड जाणार आहे. आणि जिथं पडीक जमीन आहे किंवा शेती करायला वेळ नाही अशा शेतकरी बंधूंनी जर मोगनीची लागवड केली तर आपल्याला भवितव्यात झाडापासून उत्पादन चांगलं मिळेल. तसेच आज गाडी असेल ट्रकची बॉडीची बांधण्यासाठी किंवा फर्निचर, सोफा सेट, जे आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे लाकूड वापरलं जातं तिथं मोगनीचं जर म्हटलं तर या लाकडापासून आपल्याला
बाजारामध्ये चांगली मागणी असल्यामुळे शेताच्या कंपाऊंडला 6-6 फुटाला जर लावले आणि त्यामध्ये जर आपण तारा मारल्या तर आपल्या सिमेंटचा पोलचा जो खर्च आहे तो वाचू शकतो आणि ते झाड आपल्याला उत्पादन भविष्यात चांगलं देणार आहे. तर शेतकरी बंधूंनी कंपाऊंड शेतीच्या बॉर्डरला कंपाऊंड म्हणून ह्या झाडाची लागवड करावी. तसेच नर्सरी आपली शासनमान्य असल्यामुळे वन शेतीमध्ये आपल्याला मोहगणीची अनुदानही घेता येतं. ह्याच व्हिडिओमध्ये आपण पुढे आपले मुरबाडसाठी आंब्याचं त्याचबरोबर तिसरं लोडिंग शेवट असणार आहे ते जगताप फार्म म्हणून आहे ललित जगताप प्रोप्रायटर मुक्काम पोस्ट चेवणे तालुका कर्जत जिल्हा रायगड हे लोडिंग पण आपण बघणार आहोत. व्हिडिओ मोठे असले तरी शेतकरी बंधूंनी संपूर्ण व्हिडिओ पाहायचे आहेत. न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि महाराष्ट्रात सर्व ठिकाणी रोपं बुकिंगनंतर घरपोच मिळतात त्यामुळे लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळत असतं. खराब रोप आहे ते अन्ना ते रोप खराब आहे ते काढा ते लावलेलं तपीला काढा झिरू ह्या बाजूला ते सिलेटेड रोपं गेली पाहिजेत खराब रोप भरायचं नाही. अशा प्रकारे लोडिंग जे बघू शकतो आपण खात्रीची रोपं सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी अशा प्रकारचे लोडिंग अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा.